चंद्रकांत पाटिल ने यहां कहा कि मैं यहां उन आरोपों का खंडन करने के लिए आया हूं कि मैं मागास आयोग के कामकाज में गड़बड़ी पैदा कर रहा हूं। ये आरोप निराधार है क्योंकि मैं इस समिति के अध्यक्ष और सदस्य से कभी मिला ही नहीं हूं। मैं स्पष्ट कर दूं कि हस्तक्षेप का कोई मतलब नहीं है। प्रकाश अण्णा शिंदेनी आज सकाळी माध्यमांसमोर असा एक आरोप केला की मागास आयोगाच्या कामकाजामध्ये मी चंद्रकांत बच्चू पाटील डिस्टर्बन्सेस निर्माण करतो किंवा हस्तक्षेप करतो आणि त्यामुळे राज्याची जी मराठा आरक्षण आणि सुविधा याची जी मंत्रिमंडळाची उपसमिती आहे त्याचा मी अध्यक्ष आहे, त्याचा मी राजीनामा द्यावा। आत्ताच प्रकाश अण्णा शेंडगेंशी बोलल्यामुळे सकाळपासून मी आलो नाही तुमच्यासमोर, प्रकाश अण्णा शेंडगे सकाळपासून मला सापडत नव्हते, मोबाईल त्यांचा रिंग जात होता, उचलला। मी त्यांना हे क्लिअर केलं की मागास आयोगाचे अध्यक्ष, मागास आयोगाचे सदस्य यांना मी कधी भेटलो पण नाही आहे, हस्तक्षेप करण्याचा काही मुद्दाच नाही आहे। मग तेही कन्फ्यूज झाले आणि ते म्हणाले की नाही, मग असं असेल तर तुम्ही प्रेसपुढे जाऊन स्पष्टीकरण द्या। आणि म्हणून मी स्पष्टीकरण द्यायला आलेलो आहे की मागास आयोगाचे अध्यक्ष, मागास आयोगाचे सदस्य यांना मी कधी भेटलो पण नाही आहे, त्यामुळे हस्तक्षेप करण्याचा काही मुद्दा नाही आहे। त्यामुळे उगाचच समाजामध्ये सध्या काय झालेलं आहे की जे काही आपल्याला अपुऱ्या माहितीच्या आधारे सुद्धा वाटेल ते येऊन प्रेससमोर बोलायचं आणि मग प्रेसनेसुद्धा ते दिवस दिवसभर कॅरी करत राहायचं आणि त्याच्यातून एक अनावश्यक एक कटुता अंतर निर्माण होत चाललेलं आहे। एकाने एक म्हणायचं, मग दुसऱ्याने दोन म्हणायचं आणि त्यामुळे समाजामध्ये मोठी दुही निर्माण होत चालली असल्यामुळे आता असं एकदा ह्यांनी म्हटलं प्रकाश शेंडगेंनी आणि मी त्याच्यावर काही म्हटलं नाही तर मग OBC समाजामध्ये मेसेज काय जाणार की मी मराठा समाजाच्या हितासाठी मागास आयोगामध्ये हस्तक्षेप करतो आहे, काही गाईडलाईन देतो आहे। तर आपल्या माध्यमातून मी हे स्पष्ट करू इच्छितो की माझा त्या मागास आयोगामध्ये माझा तो रोलच नाही, माझी ती भूमिकाच नाही आणि माझा तो स्वभाव पण नाही।